मोजा खांद्यावर टाकता विधानसभेच्या निवडणुकीत 168,000 मताधिक्य समोरच्यांचे सगळ्यांचे डिपॉझिट जप्त. मी त्याच्यामुळे पहाटे 5 वाजताच बावचळून उठतोय. चला कामाला लागलं पाहिजे. बायको म्हणते राव दमानी दमानी ही काय चाललंय काय. तुम्ही मस्तपैकी कुठल्या झोपेमध्ये चांगल्या झोपेमध्ये असताना तुम्ही सगळेजण बघताय करोडो रुपयाची कामं चाललेली. हे कशामुळे मी करू शकलो? हे तुमचा भरभक्कम पाठिंबा. तुम्ही एवढा बोजा खांद्यावर टाकता विधानसभेच्या निवडणुकीत 168,000 मताधिक्य समोरच्यांचे सगळ्यांचे डिपॉझिट जप्त. आता असं केल्यानंतर मी काय करायचं? मी त्याच्यामुळे पहाटे 5 वाजताच बावचळून उठतोय. चला कामाला लागलं पाहिजे. बायको म्हणते राव दमानी दमानी ही काय चाललंय काय. जरा वयाचा विचार करा. तसं काही नसतं. त्याच्यातनं एक आम्हाला वेगळं समाधान मिळतं. आता उद्या पण 5:15 झाल्यानंतर 5:45 कुठंतरी साईटवर असेलच बघा. तुम्ही मस्तपैकी कुठल्या झोपेमध्ये चांगल्या झोपेमध्ये असताना तिथं काम. कारण काय त्याच्यातनं मला काय फायदा होतो? बारामतीकरांचा त्रास होत नाही. मी जर 10 वाजता एखाद्या साईटवर गेलो तर तुम्ही इतकी गर्दी करता की मला ते पाहताच येत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही झोपेत असताना पांघरुणात असतानाच बघून टाकायचं. म्हणजे मग सूचना देता येतात. कॅनोलचं इथं अस्तरीकरण असं करा, इथं लाईनिंग तसं करा, नटराजच्या इथं असं करा, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट. लोकांना कधी वाटलं होतं का विद्या कॉर्नर चौक ते गदिमा कसं काय झालं? लोक आज माझे मी रात्री कधी तिथनं जातो त्यावेळेस महिला पुरुष मुलं खेळत असतात, गप्पा मारत असतात. समाधान वाटतं की काही ना काही त्यांना विरंगुळा असला पाहिजे. माझ्या अमरावीमध्ये बाबासाहेब आंबेडकर भवन हे होतं, घरकुल होतं. इतकी वाईट अवस्था होती. मला आठवतंय कारभारी आणि पवार साहेबांच्या काळामध्ये त्याचं उद्घाटन झालं होतं, परंतु त्याची इतकी दुरावस्था झाली आम्ही सगळं ते काढून टाकलं. करण वाघोलीकरनीच काम केलं. आज कसं काय काम झालं? मित्रांनो, मला तर बारामतीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आपला माणूस कुणी झोपडीत राहू नये, त्याला त्याचं हक्काचं घर मिळावं, हे माझं स्वप्न आहे, ही माझी कल्पना आहे. परंतु त्याच्यामध्ये केंद्राचा निधी मिळेल, राज्याचा निधी मिळेल, 15 पंतप्रधान आवास योजना असेल, पण तुम्ही पण काही तुमचा हिस्सा घातला पाहिजे. आपला खंडोबानगरचा पुढं आल्यानंतर तो ब्रिज, तिथं आपण एक नवीन इमारत बांधली, लालबेग यांचा वॉर्ड. काय आज तिथं परिस्थिती आहे? तिथंही घरं बांधलेली. अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काम करायचं. इतके दिवस मला आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु आपल्या नटराजपासून मला पंचायत समितीपर्यंत एक अजून एक रस्ता करायचा होता. रेल्वे विभाग परवानगीच देत नव्हता. मित्रांनो, शेवटी ह्या सगळा बदल झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, ज्या गोष्टीला 6 कोटी मागितले होते ना रे, 6 कोटी 30 लाख, 7 कोटी काम नंतर झालं, 1 कोटी 30 लाख. 1 कोटी 30 लाख रेल्वेला भरले आणि काम आता तिथं सुरू झालेलं आहे. तुमच्याकरता चांगली उद्यानं. अमराईमध्ये समोरच्या बाजूला बीजगुणन केंद्र होतं, तिथलं उद्यान झाल्यानंतर तुम्ही बारामतीत आहात का अजून कुठंतरी परदेशात आहात असंच दाखवणार आहे तुम्हाला. इतकं चांगलं करून टाकणार आहे. अशी वेगवेगळी उद्यानं डेव्हलप करायचं काम चाललं आहे. आपला पूर्वीचा किल्ला जो होता कचेरी, तो त्या ठिकाणी कशा पद्धतीनं होतो आहे. तिथं पूर्वीचं आपलं तहसीलदार कार्यालय, ती इमारत तर इतकी सुंदर करून टाकतो. आणि तिथं बारामतीमध्ये कुणी आलं किंवा बारामतीला नवीन पिढीला वाटलं की पूर्वी बारामती कशी होती, त्याच्यानंतर बारामती कशी बदलत गेली, श्रीधर स्वामींची बारामती त्या काळ कसा होता, असा प्रत्येका काळातली बारामती तिथं दाखवण्याचा प्रयत्न हा आम्हाला